डिफेन्स पर्सनेल एक्स डिफेन्स पर्सनेल आपण नेव्हीन आशिल्लो एक इम्पॉर्टंट पदार आशिल्लो आणि आपण असले स्टेटमेंट घटनेचे सुद्धा विरोध येतात ते स्टेटमेंट करप म्हणल्यास शोज द बँकरप्सी अँड हॉलोनस एज अ इंडिव्हिज्युअल इज अनफिट टू कॉन्टेस्ट अँड ॲक्च्युली खरे अर्थान त्या इलेक्शन कमिशनात इन द फर्स्ट इन्स्टंट ओली डिस्क्वालिफाय करून दोरपा जाय आशिल्लो. आता याद करता तुमकां लास्ट इलेक्शनात जेव्हा हांव बसलो तेन्ना हांवें कितें सांगिल्लें एकूच सांगिल्लें हे जे पोटाश्यो मारता आमी इतले इम्पॉर्टंट सोल्जर आशिल्ले आणि इम्पॉर्टंट सोल्जर आहा जाल्यार रिटायरमेंटाच्या आधी कोण कॅन्टिना त्याका पोस्टींग दिता नेव्ही केन्ना असले पोस्टींग दिता वो कॅन्टिना ग्रोसरी वाडटालो सोऱ्याच्यो बाटल्यो वाडटालो वो टॅक्सी हायर करतालो नेव्हल पर्सनला टॅक्सी ड्रायव्हर म्हाका सांगता कितें ते करतले ते कितें कितें तांकां करचें पडटलें ते टॅक्सी हायर करपाक हांवें सांगपाची गरज ना. दुसरें तो म्हणटा आपूण कारगील वॉर आसलो कारगील वॉर दोऱ्यान आशिल्ले ते कारगील हिल दोऱ्यान आशिल्ले नेव्हीचे प्लेन वचपाक कारगील वॉर डोर्नियर स्क्वॉड्रनाचो हो ग्राउंड इंजिनियर आशिल्लो आणि डोर्नियर प्लेन तिंगा कारगिलाक केन्ना धाडूंकूच ना ती एक जनरल ऑर्डर आयली एक एकदा नेव्ही तशें काडटा ते काडार कोण पळय डिफेन्स पर्सनल आसले तांकां कारगील हिरो केले ते जनरल ऑर्डरीन होय आपूण हिरो म्हूण समजता कसलो हिरो त्याका तरी तो खरे हिरो आसलो खरे अर्थान एक डिफेन्स पर्सनल मर्यादा राखून चुकोन सुद्धा तो घटनेचेर आड येवपाचो न्हू स्टेटमेंट करपाचो न्हू हेजेर तो सारको एक्सपोज जाला. याद आसतली ताका आमच्या भारत देशाची इतिहास खबर ना शिवाजीचो पुतलो हांगा हे केलं त्यांना कॉन्ट्रोवर्सी केली आणि एक सायडीन गेलो धर्मांचे म्हणजे त्याने आमच्या मेजॉरिटी लोकांक धुकवले त्यांना आणि दाखवले की आपण तुमचे बरोबर आहात मायनॉरिटी कम्युनिटी तो कोणा वदान ना तो आपलेच वदान असा हे लोकांनी समज घेऊपा जाय. म्हाका याद जाता एकदा फ्लॅग होस्टिंग आम्ही करपाक गेले नेव्हल नेव्ही मुखार सरले सांत जासिंटो आयले ते त्या काळात स्टॉप केले त्यांनाय त्याका लोक म्हटले अरे नेव्हीन तू आसलो मनीस तू अँटी नॅशनल किती आज खऱ्यांनी त्याने प्रूव केला तो अँटी नॅशनल त्याने बिहेवियर आपला जो केला आमचे जे सेपरेटिस्ट असतात दे वॉन्ट टू मूव अवे फ्रॉम द युनियन ऑफ इंडिया असे सेपरेटिस्ट कसं तो वावरता आणि वाक्य वापरता भाषा वापरता खरे लजेची गजल असा हेजी लायकीच ना कॅन्डिडेट जावपाक फगेट जिखपा तो जिखना ते आम्ही जाणा बारो चलता तसं पण त्याची लायकी ना कॅन्डिडेट जावपाक आणि वो मनीस मुखार सरता इट इज शेमफूल दॅट ही इज ब्रिंगिंग डिसग्रेस टू गोवन्स अँड वर्स्ट ऑफ ऑल जो डिफेन्स पर्सनल म्हणटा आमचे डिफेन्स पर्सनल सारखे शिस्तान सदां रावले असा केन्ना पॉलिटिक्सान इन्वॉल्व झाले पहिले सुवातेर रोखडोच तो पॉलिटिक्सान येऊन आपले कलर दाखवले आणि इतले वायट प्रमाणात कलर दाखवतलं म्हणून कोणे अपेक्षा धरू ना आणि काँग्रेसीनुय आज काँग्रेसी किती झालं ते हा नको खरे काँग्रेस असे कसोडपा लागला एक बरे मोड येयल्यात जे मोदी वेव्ह आहात तो येयल्यात जसे पाऊस वादळ येयला व्हडले दोंगर सुद्धा कसोडटा वो एक टायमा कडे दोंगर आसला असतो बिकॉज इट इज द ओल्डेस्ट पार्टी पण बट एव्हरीथींग हॅज अ एक्सपायरी डेट त्यांचे एक्सपायरी डेट झाला म्हणून होच दाखयता त्यांचं कॅन्डिडेट आणि हो कोणा खातीर उलयता हाची चौकशी करपाची गरज असा आणि गोयकार खूप शातूर असा गोयकार खूप हुशार असा आणि गोयकार हजे उत्तर म्हाका दिसता 7 तारखेर दितले पण म्हाका एकूच सांगून दिसता आज तो म्हणटा की प्रायम मिनिस्टरान आपले ट्विस्ट केलो म्हणून स्टेटमेंट ट्विस्ट करपाचो सवालूच ना तो व्हिडिओ आसा आणि व्हिडिओचेर ताणे क्लिअरली म्हणला की आमचे लादली गेल्या म्हणून कॉन्स्टिट्युशन आज जेव्हा 370 काढले काश्मीरातले लोक सगळे खुश झाले जेव्हा लिबरेशन झाले गोयकार सगळे खुश झाले सो ट्रस्ट कोणाक वाईट दिसले काय आम्ही लिबरेशन झाले पळय ते कोणाक वाईट दिसले ही चौकशी करपाची गरज असा आणि त्या खातीर म्हाका दिसता काँग्रेस इज बँकरप्ट तांचे कडेन आणि काय विषय ना. आज आमचो प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी आज म्हाका दिसता आमकां विकसित भारत जे आमचे स्वप्न पळयता ते पुराय करपाचे दिशेन वता आणि खं तरी हे सगळे जे स्टेटमेंट येतात ते फक्त लोकांक कन्फ्यूज करपा खातीर असा लोक खूप शादूर असा आणि लोक हांचे षडयंत्र हे जे आज ताणी पळय केला ते षडयंत्राकूय सगळे जाणून बुजून असा आणि तांचे उत्तर त्यांना 7 तारखेर मेळटले जे आमच्या देशाची घटना मागणार
मारना बाकीकडे नेक्सलाइट कशा असतात जे आमचे कॉन्स्टिट्युशन मानना ते लोक असतात नेक्सलाइट असतात जे टेररिस्ट असतात ते तुमकां खबर असतात ते आमचे गोंयच्या इंडियाच्या कॉन्स्टिट्युशन मानना ते टेररिस्ट असतात जे हो आज त्यांच्या भितर एक नेक्सलाइट टेररिस्ट काय म्हणून असं दिसून हे येऊक लागलं असं सो आज खूप वाईट दिसतात तो म्हणता की आपण कॅप्टन नेव्हीचो आणि कसलो कॅप्टन तू कसलो कॅप्टन हो त्यांनी पहिली विचार करून जाय ज्या देशाचं तू नेव्हीक सर्व केला म्हणता त्याला ही सारखी देशाची असलेली आणि त्या नेव्हीन ती जे डिसिप्लिन असतात त्या आर्मीन इतकं डिसिप्लिन असतात ते आमच्या कॉन्स्टिट्युशनप्रमाणे चलतात आणि आज तू म्हणता तू नेव्हीचो आणि कॅप्टन मला खरी डाऊट येतो कसलो कॅप्टन तो हेजेर खरंच आमच्या मातशे डिटेलात मातशे विचार करचे पडटले आणि हे जे स्टेटमेंट इज अगेन्स्ट अवर कंट्री म्हणून वाईट दिसपाक लागलेलं असा की तो आपला कॅप्टन म्हणता पण नेव्ही नसलेला आणि एक कंट्री देशाच्या अगेन्स्ट म्हणजे खं तरी मला दुबा म्हणता व त्यांची नॅशनलिझमाचे पावलाचे वळपाक लागलेलं असा आमच्या गोयात जी सुख शांती असा सगळे लोक आमचे सगळे समाजाचे लोक सगळे रिलिजनचे लोक एकठाय राहून जे वावर करता ना ती शांतता असा अख्ख्या देशात जी गोयच्या लोकांची लोक एक्झाम्पल गोयचे लोक एकदम बरे लोक सगळे जण वांगडा राहून काम करता म्हणून आज ते तर दिसतात हे हो स्टेटमेंट करून हो गोया एक टेररिस्ट प्रमाणचे वातावरण तयार करपाक लागलेलं असा आणि खं तरी मला दिसता की आता नेक्सलाइट बी लोक असतात पण जे घटनेक आमच्या मानना पण त्या पावलाचे वळपाक लागलेलं असा आम्ही त्याची टोटल निंदा करता.